काँग्रेसचे पणजीचे अल्पसंख्याक मेळाव्याक राष्ट्रीय फुडारी प्रदेशाध्यक्ष आनी खासदारही पावले, मात प्रतापसिंह राणे सोडल्यार एकलोय आमदार दिसलो ना. अल्पसंख्याक गोंयांत 10% आरक्षण दिवचें म्हूण काँग्रेसीचे अल्पसंख्याक फांट्याचो प्रदेश अध्यक्ष सैफुल्ला खानान हे मेळाव्यांत मागणी केली. अल्पसंख्याकांक आयोग 3 म्हयन्या भितर नेमलो ना जाल्यार आंदोलनाची शिटकावणी सैफुल्लान दिल्या. लोकसभेची वेंचणूक तोंडार आसा. 5-6 महिने उरल्यात. काँग्रेसीच्यो सगळ्यो संघटना कामाक लागल्यात. काँग्रेसीन पणजे आझाद मैदानाचेर मेळावो घेतलो. मात वेंचणूक लागीं पाविल्ल्यान काँग्रेसीच्या फुडाऱ्यांक जाग आयल्या अशें दिसू नये म्हूण सुभाषान पयलींच खुलासो केलो. मायनॉरिटी कम्युनिटीचे जे लोक आसा ताची म्हणजे एक नम्र विनंती की आमी ही बैठक जी आसा किंवा मेळाव जो आसा हे इलेक्शनाक लागून न्ही. इलेक्शन आसतले एप्रील आनी मे म्हयन्यात. आनी त्या वेळार म्हणजे आमचे खासदार कॅन्डिडेट जे आसतले पयली काँग्रेस पार्टीचे, ते काँग्रेस पार्टीचे खासदार आमी घेऊन येतले, कॅन्डिडेट घेऊन येतले. महाराष्ट्राचो मंत्री आरिफ खान म्हणता अल्पसंख्याकांक वयर काढल्यार काँग्रेसीनूच. मायनॉरिटी कमिशन तक बनाने का काम अभी तक भारतीय जनता पार्टी की सरकार ने नहीं किया. सुभाष जी, भारतीय जनता पार्टी की सरकारों से मायनॉरिटी के लिए इंसाफ मिलेगी उम्मीद करना छोड़ दीजिए. काँग्रेसच अल्पसंख्याक खातीर वावरता आणि देशात एकवट हाडू शकता असे खासदार सार्दीन म्हणता. गोयंतोरी राजकारण सारखे असले आणि देशात तो एकवट असतो. अल्पसंख्याक आयोग नेमपाक सरकाराक 3 महिन्यांचो प्रास दिला. अगर 3 महिने के अंदर मायनॉरिटी कमिशन अगर नहीं बना तो सैफुल्ला खान भूख हड़ताल पे खड़ा हो जाए. काँग्रेसीच्या ह्या मेळाव्यात पक्षातल्या 9 आमदारांनी पाय दवरलो ना. खासदार सार्दीन आणि प्रदेशाध्यक्ष शिरोडकराबरोबर विरोधी पक्ष फुडारी प्रतापसिंह राणे मात येऊन 4 उतरां उलयली. हमारे माइनॉरिटीज के लोग जो हैं उनको पढ़ाई करने के लिए जो आर्थिक दृष्टि से दुबले होते हैं उनको तो पढ़ाई के लिए कोई स्कॉलरशिप देना चाहिए, क्योंकि उनको जो किसी का भी विकास होना है तो सबके साथ माइनॉरिटी मेजॉरिटी सब साथ में रहना है. गोवा एक सुंदर प्रदेश. देवेंद्र गावकर, प्रुडंटा खातीर. मोपा विमानतळाक लोक कित्याक विरोध करतात तेच आपल्याक कळना असे मुख्यमंत्री पर्रीकार म्हणता. गोयात 2 विमानतळ सुशेगात चलूक शकतात असे ताचे गणित. गुड्डेमळ वाठारात प्राथमिक शाळेचो बुनयादी फातर बसयले उपरांत तो उलयतालो. पुर्तुगेज नागरिकत्वावेल्यान राजकारण करता म्हूण चर्चिल आलेमांवाचेरय ताणें फोग काढलो. आम्ही बऱ्याचदा मोपा विमानतळाचा विचार करता असताना खूप जण बोवाळ घालतात हांगा. मता खातीर आणि स्वतःच्या वैयक्तिक स्वार्था खातीर काही लोकांचे बोवाळ असतात की फक्त दाबोळी दोन म्हणून. आम्ही गेले दाबोळीच्या कोत्रे, दाबोळी असूंक जायच, पण एखाद्या जाग्यार 2 विमानतळ चलूंक शकना असे कोणाचे मत कित्याक असा ते म्हाका अजूनही समजना. पॉलिटिकल पार्टीचो केन्ना एजेंडा कोण सिरियसली घेना, मॅनिफेस्टो तर कोण दवरीत ना, पण भारतीय जनता पक्ष गोयात आल्यापासून आम्ही जे लोकांना सांगला ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि हे करता असताना अत्यंत अडचणीक समोरे गेले. तुम्ही गेल्या माईन कशा पद्धतीने बंद केली, काँग्रेसवाल्यांचे एक बरे तांचे किरे पोट भरपाक ते लोकांक फोणांत घालपाक वेळ करिना, एक एकदा स्वतःकूच घालतात. चर्चिलाक पळया, हो पुर्तुगेज आणि हो दुसऱ्या कडे बोट दाखयता पुर्तुगेज म्हणून. ताका म्हाका दिसता यादूच ना, जाणटो जाल्यामुळे असं ते कदरे किंवा ताका दिसलेलें की भायर येवचें ना म्हणून. आतां ताजे सगळें कुटुंबूच पुर्तुगेज. आतां विचारपाचो हांव फाल्यां तुजे सगळ्याक उखलून धाडूं काय म्हणून रिपोर्ट. अरे कोणें जर तूं पासपोर्ट घेतलो जाल्यार तो पुर्तुगेज जालो, पण तें हांव तातूंत वचना. पण हे कशा पद्दतीन जगाक आपल्या एका कर्तृत्वान म्हणजे त्या आयतूक कसो तरी भायर काडपा खातीर म्हणून तांच्यांनी जी गुड्डुलसांव केली पळय थंय वचून भानगडी केली दिल्ली, तातूंतल्यान एक जो निर्णय आयलो त्या निर्णयाचो परिणाम जो जो 1 लाख गोंयकारांक जावंक शकता जो विचार सुद्दां करूं ना हांच्यांनी. मायनी बंद करता आसतना काँग्रेसवाल्यांनी 1 क्षणाचो विचार केलो ना की ह्यो मायनी बंद जाल्यो धर तूं तो शाह कमिशनचो रिपोर्ट काडलो आनी पार्लमेंटान घालो प्री मॅच्युअर सारको विचार करनासतना ताज्या फाटल्यान 1-1.5 लाख लोक उपाशी पडटले हाचो विचार सुद्दां केलो. विचार एकूच केलो, वर्साक 1.5 हजार कोटी रुपया जे पळय मेळटा सरकाराक
ते जर बंद झाले जर पर्रीकर पेट्रोलवाला टॅक्स दोरता काढून उडेला तो दोरता काय किती तो पळूया. मला खूप जणांनी सांगलं 2 एप्रिल 2012 पासून 2017-31 मार्च पर्यंत आमची उतर तशाच तसे उरतले पेट्रोलाचे सरकाराकडचे टॅक्स लागतले. घेऊ एक व्यावसायिक विषय.